मला दुसरी कुठे कुठे लावता येईल बघा, तरच ते बॅलन्स होते, अन्यथा होत नाही. समजा आपलं तुम्हाला पाच म्हणजे तीन अधिक दोन करायचं, तर हे तीन म्हणजे तीन वरती एक पट्टी लावावी लागेल आणि दोन वरती एक पट्टी लावावी लागेल, तरच हा त्याला जो बॅलन्स होतो अन्यथा होत नाही. म्हणजे पाच बरोबर तीन अधिक दोन, पाच बरोबर एक अधिक चार, पाच बरोबर दोन अधिक तीन, असं तुम्हाला हे बॅलन्स करून बघावं लागेल. समजा तुम्हाला चार गुणिले तीन हा गुणाकार करून बघायचा आहे, चार गुणिले तीन म्हणजे तुम्हाला ही पट्टी काय करावी लागेल, हे चार इथं असं दाखवता येतं, चार गुणिले तीन म्हणजे चार आणि तीन हा गुणाकार तुम्हाला दाखवायचा आहे. त्याचं उत्तर किती येतं म्हणजे मुलांना माहितीये, पाडे वगैरे मुलं म्हणतील चार त्रिकोण बारा येतं, पण इकडे बॅलन्स करताना काय करावं लागेल, तर बॅलन्स करताना आपल्याला एक पट्टी दहा वरती लावावी लागेल आणि एक पट्टी दोन वरती लावावी लागेल, तेव्हा हे हा त्याचा जो बॅलन्स होतो म्हणजे चार गुणिले तीन बरोबर बारा, असं त्याचं मुलांना उत्तर भेटायला सुरुवात होते. म्हणजे ही मजा कशी येते, तर बॅलन्स होईपर्यंत मुलं लावून बघतात आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा या तराजूचं सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने उपयोग करावा. बाकीचे जे त्याच्यामध्ये सांगितलेले भाग आहेत ते आपण पुस्तिका सविस्तर वाचून बघावी आणि त्याचा वापर करावा. त्याच्यानंतर याच्या पुढचं जो पुढचं जे साहित्य आहे संख्या तुला झाले जिओबोर्ड, हा जिओबोर्ड किड्यांची संगत आणि अध्यापनात रंगत हे जवळपास आपण 95 पासून साहित्य बघत आहोत. बऱ्याच जणांनी आपल्या शाळांमध्ये आपल्या शिक्षक मित्रांनी आपल्या शाळांमध्ये सुद्धा हे साहित्य तयार केलेलं आहे. वर्तुळ आणि वर्तुळाचे घटक, त्रिकोण आणि त्रिकोणाचे प्रकार, क्षेत्रफळ आणि परिमिती, या सगळ्या गोष्टी या बटनच्या मदतीने आपल्याला चौकशी करून बघता येतात. एक केंद्रबिंदू मानून आपण इथं वर्तुळ पण सेट करून बघू शकतो. त्याच्यावर वर्तुळाचे घटक बघता येतात, दिशा बघता येते, व्यास बघता येते, वर्तुळ पाकळी, जीवा या परी या सगळ्या गोष्टी आपण बघू शकतो. त्रिकोण आणि चौकोनाचे प्रकार पण याच्यावर बघता येतात. क्षेत्रफळ आणि परिमिती या सुद्धा गोष्टी आपल्याला जीवबोधच्या मदतीने शिकता येतात. तेव्हा एखादी दोरी किंवा असं बटन्स वापरून जीवबोधचा आपल्याला वापर सविस्तर करता येईल. आता इथं अंकाचे खाचे असलेले कटआउट्स आहेत. हे बघा, हे एक अतिशय प्रभावी साधन आहे. कोटी पर्यंतच्या संख्या या साहित्यामध्ये तयार करता येतात. इथे तुम्हाला शून्य ते नऊ पर्यंतचे अंक आणि प्रत्येकाला असे रिंग्स लावलेले आहेत पाठीमागच्या बाजूने. हे मुलांना स्वतः हाताळून बघता येतात आणि संख्येचं वाचन पण करता येतं, संख्येची स्थानिक किंमत पण सांगता येते, अक्षर लेखन पण करता येतं. हे मुलांना आपण मुलांच्या ग्रुपमध्ये किंवा समूहामध्ये ठेवलं तर अतिशय सुंदर असं साहित्य आहे. एकावेळी अनेक प्रकारच्या संख्या म्हणजे मुलांना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या या साहित्याच्या माध्यमातून करून बघता येतील. त्याच्यानंतर दुसरं आहे झटपट गणित म्हणून आहे. त्याच्यावरती दोन अंकी संख्येची बेरीज वजाबाकी हे साहित्य आपल्याला करून बघता येईल. इथे तुम्हाला म्हणजे हातसा लिहिण्याची म्हणजे सोय इथे केलेली आहे. त्याच्या पेनच्या मदतीने लहान आहे. त्याच्या चारही बाजूनी म्हणजे दोन्ही बाजूनी असे हे रिंग्स बसवलेले आहेत अंकांचे आणि यांच्या मदतीने आपल्याला हे बेरीज आणि वजाबाकी आपल्याला मुलांना झटपट करून बघता येईल. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं जे साहित्य आहे ते ठोकळे जोडणी. मित्र यात जोडो ब्लॉक्स आहेत, ते पण अतिशय मजेशीर साहित्य आपल्या याच्यामध्ये पाहायला भेटेल. मुलांच्या समोर नुसतं टाकलात पहिली दुसरी तिसरी चौथीच्या मुलांसमोर, तर वेगवेगळ्या प्रकारचे आकार मुलं सुरुवातीला करताना तुम्हाला आढळतील. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये बेरीज वजाबाकी त्याला प्रतीक स्वरूपात वापरून सुद्धा खालच्या वर्गामध्ये देता येईल. संख्यांचं लेखन, संख्यांचं वाचन पण छान पैकी करतात. दशकाची अतिशय सुंदर संकल्पना या साहित्याच्या माध्यमातून करता येते. असे 10 ठोकळे एकमेकाला जोडल्यानंतर हे जोडण्याची सोय असते, त्याच्या सहाय्य पृष्ठाला म्हणजे असं जोडता येते. तेव्हा याच्यापासून दशकाची संकल्पना खूप छान पैकी मुलांना आपल्याला दाखवता येते. त्यानंतर क्षेत्रफळ असेल, परिमिती असेल, ह्या पण या गोष्टी दाखवता येतात. एक उदाहरण आपण बघूया. इथे आपण चारचे ह्याला पण आपल्याला दाखवता येईल.
तर याचं 12 चौरस एकक क्षेत्रफळ आपल्याला आपल्या मुलांना दाखवता येतं. त्याला अपूर्णांकाच्या क्रिया करून बघायला थोडासा वेळ लागतो, परंतु भिन्नचिन्ह अपूर्णांकाची बेरीज सुद्धा जेड ब्लॉक्सच्या मदतीने करता येते हे आपण एका केंद्र संमेलनामध्ये सुद्धा समजून सांगितलेलं आहे किंवा ट्रेनिंग मध्ये सुद्धा समजून सांगितलेलं आहे. ज्यांनी ज्यांनी या विषयाचं ट्रेनिंग घेतलेलं आहे कृपया त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी हे अपूर्णांकाची बेरीज सुद्धा या साहित्याच्या मदतीने कशी करावी लागते हे आपण सगळ्यांना समजून सांगावं. त्याच्यानंतर स्तंभालेखाचं स्तंभालेख असेल, आकृतीबंध असेल, त्रिकोणी संख्या असतील किंवा चौरस संख्या असतील त्या सुद्धा याच्या मदतीने आपल्याला दाखवता येतात. पुढे एक तुम्हाला मी महत्व सांगतोय घनफळ. आता बघा 2 चा घन 8 येतं हे जेव्हा तुम्ही जोडून बघता 8 ठोकरे एकमेकांना तेव्हा तो 8चा घन सुद्धा तुम्हाला तयार करता येतो. हे जेव्हा तुम्ही 3चा घन 27 येतो जेव्हा तुम्ही 27 ठोकरे एकमेकांना जोडून बघता तेव्हा 3चा घन तयार होतो. म्हणजे लांबी रुंदी उंची त्याची 3 3 3 घेतल्यानंतर त्याच्यापासून 3चा घन तयार होतो आणि मुलांना प्रत्यक्ष डोळ्याने असे घन असे 27 घन पाहायला भेटतात. म्हणून हे जर साहित्य आपण मुलांना दाखवलं तर मुलांच्या कन्सेप्ट क्लिअर व्हायला वेळ लागत नाही, कारण घन आणि चौरस याच्यामधला फरक कळायला मुलांचा बराचसा वेळ निघून जातो. तुम्ही प्रत्यक्ष मुलांना आपण कळायला लावा. त्याच्या थोडस आपण पुढे जाऊन विचार करणार आहोत. विस्तार सूत्रे हा याच्यातला भाग आहे. विस्तार सूत्रे तर हा भाग सुद्धा याच्या मदतीने आपल्याला दाखवता येईल. हे जर आपण व्यवस्थित घेतलं तर ए अधिक बी कंसाचा वर्ग हे सूत्र आपल्याला व्यवस्थितपणे याच्यावरती समजून दाखवता येतं. ए अधिक बी कंसाचा वर्ग आपल्याला सगळ्यांना म्हणजे 2 मिनिटात मी दाखवतो तुम्हाला. थोडस जोडणी करायला वेळ लागेल. तुम्हाला मी चित्र स्वरूपात त्याला दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जर आपण या पद्धतीने म्हणजे चौरसाचे जोडून घेतले तर ए अधिक बी कंसाचा वर्गाचं सूत्र आपल्याला व्यवस्थितपणे दाखवता येतं किंवा अशी विस्तार सूत्रे सुद्धा मुलांना व्यवस्थितपणे दाखवता येतात. पुढे त्याच्यामध्ये अशी संख्या कार्ड पण दाखवलेली आहे. ती संख्या कार्ड पण आपल्याला सगळ्यांना व्यवस्थितपणे वापरता येतील जेणेकरून अतिशय प्रभावी संख्या कार्ड त्याच्यामध्ये दिलेली आहे. जवळपास 100 पर्यंतची ओळख म्हणजे दशकाची ओळख आणि सुट्यांची ओळख या कार्डाच्या मदतीने आपल्याला मुलांना करून देता येईल. तर या पेटीमध्ये जवळपास 16 प्रकारचं साहित्य या पेटीमध्ये दिलेलं आहे. हे सगळं साहित्य आपण प्रभावी रीतीने मांडावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. थोडीशी ही जी पुस्तिका आहे ती पुस्तिका आपण सगळ्यांनी अभ्यासावी आणि ही पुस्तिका आपल्या जुन्या पेटीमध्ये उपलब्ध होईल किंवा इतरत्र कुठे असेल तर ती शोधावी आणि ही पेटी पुस्तिका सगळ्यांनी वापरावी. आता सर्वात महत्वाचा मुद्दा पुढला आपला येतो तो म्हणजे पेटीच्या व्यवस्थापनाचा. तो आपण एकदा बघूया आणि सगळेजण ही गोष्ट आपल्या सर्व शिक्षक बंधू भगिनीपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचवा अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. मित्र भाषा पेटीमध्ये एकूण 56 प्रकारचं साहित्य आहे हे आपण पाहिलेलं आता सकाळच्या तासिकेमध्ये. आदरणीय शोभा माने मॅडम आणि आमच्या आदरणीय डोंगरे मॅडम या दोघी मी या साहित्याचं प्रेझेंटेशन आपल्यासमोर केलेलं आहे. त्याच्यानंतर गणित पेटीमध्ये 38 प्रकारचं साहित्य आहे. या साहित्याची सुद्धा सविस्तर अशी चर्चा आपल्या सोबत आमचे मित्र बाबासाहेब इंगळे सर, प्रमोद कटके सर यांनी केलेली आहे आणि त्यासोबत आता मी तुमच्यासोबत जवळपास 16 प्रकार साहित्य भास्कराचार्य पेटीचं साहित्य आपल्यासोबत चर्चा केली आहे. गणित पेटीमध्ये 43 प्रकार साहित्य आहे अशी आणि याची चर्चा आपण मागच्या केंद्र संमेलनामध्ये केलेली आहे. सॉरी इंग्रजी पेटीमध्ये
आता या साहित्याची सद्यस्थिती काय आहे थोडीशी समजून घेऊया, म्हणजे तुम्हाला सुद्धा आपल्या शाळेचं साहित्य कुठं आहे कसं आहे सगळ्यांच्या लक्षात येईल. आपल्या असं लक्षात येईल की ज्याला जे साहित्य आवडलं किंवा ज्याला जे साहित्य माझ्या वर्गासाठी उपयुक्त असं वाटलं त्याने ते साहित्य आपल्या पेटीतून घेऊन आपल्या वर्गामध्ये घेऊन ठेवलेलं आढळून येतं. म्हणजे हे साहित्य एकंदरीत विखुरलेल्या स्वरूपात तुम्हाला सगळ्यांना दिसेल. त्याच्यानंतर असं पण दिसेल की या साहित्याची माहितीच झाली नाही किंवा या साहित्याचा वापर कशाचा कसा करायचा हे माहितीच नसल्यामुळे ते साहित्य पेटीतच पडू नये असं पण झालेलं असू शकतं. त्याच्यानंतर फार कमी शाळांमध्ये या पेटीतल्या साहित्याचं व्यवस्थापन झालेलं तुम्हाला आढळून येईल. आपण 24 फेब्रुवारीला एक सन्माननीय प्राचार्य साहेबांच्या स्वाक्षरीचं पत्र काढलेलं आहे माननीय जिल्हाधिकारी महोदय आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांच्या भेटीचा संदर्भ देऊन की त्याच्यामध्ये आपण प्राथमिक शाळा टाकळी तालुका लातूर आणि प्राथमिक शाळा सिकंदरपूर तालुका लातूर या दोन शाळांतल्या साहित्याच्या व्यवस्थापनाची काही नमुने त्या पत्रामध्ये दिलेले आहेत. केंद्रपूर साहेबांना अशी विनंती आहे की कृपया हे पत्र शाळा स्तरापर्यंत पोहोचलेलं नाही असं आम्हाला वेगवेगळ्या म्हणजे भेट शाळा भेटीतून निदर्शनास आलेलं आहे. तेव्हा आपल्या ग्रुपवरती हे पत्र पुन्हा एकदा शेअर करावं म्हणजे आपल्या प्रत्येक शाळेपर्यंत या पेटीचं व्यवस्थापन कोणत्या पद्धतीने करायचं आहे ते पत्र जाईल. त्याच्यानंतर आजही बऱ्याचशा शाळांमध्ये या साहित्याची हाताळणी कशी करायची माहिती पुस्तिका पण उपलब्ध नाही. तेव्हा ही माहिती पुस्तिका आपल्याला उपलब्ध करून घ्यावी लागेल. आम्ही आमच्या स्तरावर प्रयत्न करतो की आपल्यापर्यंत ती माहिती पुस्तिका पोहोचता येईल का. त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांना असं लक्षात येतंय की माननीय जिल्हाधिकारी महोदय माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीमध्ये निदर्शनास आलेली पेटीची जी सद्यस्थिती आहे ती निदर्शनास आली आहे की बहुतांशी शाळेमध्ये बऱ्याच जणांना या पेटीच्या साहित्याच्या वापराबाबत अजूनही माहिती नाही आणि म्हणून ही अशा प्रकारची सद्यस्थिती सध्या पेटीच्या बाबतीत आहे. तेव्हा आता आपल्याला पुढे काय करायचं ते आपण थोडंसं समजून घेऊया. पुढे नेक्स्ट आता आपण नेमकं काय करायचं हे समजून घेऊया. आता आपलं पहिलं काम आहे की या साहित्याचे व्यवस्थापन करणं ही मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांची सामूहिक जबाबदारी आहे हे सर्वांना समजून सांगा व्यवस्थित. याचा अर्थ असा की मुख्याध्यापकांनी या साहित्याच्या व्यवस्थापनाच्या बाबतीतली सूचना अधिकृत काढावी आणि जबाबदारी नेमून द्यावी. ही जबाबदारी नेमल्यानंतर सर्वांनी आपापल्या वर्गातलं सगळं साहित्य एकत्र करावं पहिल्यांदा जेवढं उपलब्ध आहे तेवढं. आता जे नाही त्यात रडत बसण्यापेक्षा किंवा जे नाही त्याच्याबद्दल चर्चा करण्यापेक्षा जे साहित्य उपलब्ध आहे ते साहित्य सर्व एकत्र करावं आणि हे एकत्र केलेलं साहित्य मग आपल्याला आपल्याकडे जे नमुने टाकलेले आहेत त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करावं हे खाली आम्ही दिलेलं आहे त्या पद्धतीने करावं आणि पेटीची जबाबदारी विभागून द्यावी. ही पेटी कोणातरी एक जणाच्या ताब्यात द्यावी आणि त्यांच्या मार्फत ते साहित्य आपल्या वर्गात घेऊन जावं आणि ते वापरल्यानंतर परत आणून ठेवावं अशी आपल्याला सूचना देणं खूप आवश्यक आहे. खर तर या सर्व सूचना मागे झालेल्या सर्व प्रशिक्षणामधून वारंवार देण्यात आलेल्या आहेत याची पण आपण सगळ्यांना उजळणी करून द्यावी. आता आपण नेमकं याचं व्यवस्थापन कसं करायचं ते बघूया. कोणते कोणते मार्ग आहेत ते व्यवस्थापन करायचे. काय काय साहित्य वापरता येतं याला प्लास्टिकचे डब्बे वापरता येतात जे की वेगवेगळ्या प्लास्टिकच्या दुकानामध्ये चांगले डब्बे उपलब्ध आहेत. असे डब्बे वापरता येतील की आपलं जे साहित्य आहे जास्तीत जास्त लांबी एखाद्या साहित्याची किती आहे त्याच्यावरून आपल्या डब्ब्याची साईज ठरवता येतील आणि त्यानुसार त्यातले डब्बे आणता येतील. त्यानंतर शाळा छोटी असेल तर टोपले वापरता येतील. त्याच्यानंतर फुके वापरता येतील. काल परवा आम्ही देवळी तालुक्यातल्या पंढरपूर शाळेला भेट दिली अतिशय उत्कृष्ट शाळेचं काम होत आहे. बरण्या वापरलेल्या आहेत गाव म्हणजे गावातल्या किराणा दुकानातलं एकही बरणी सरांनी सोडली नाही तर या सगळ्या बरण्या गोळ्या करून त्याच्यामध्ये साहित्याचं व्यवस्थापन करताना मला दिसून आलं. तर हे 3-4 मार्ग आपल्याला या साहित्याच्या व्यवस्थापनामध्ये त्यासाठी वापरता येतील. प्रामुख्याने आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जिथं जिथं कुठं प्लास्टिकचे डब्बे घेणं शक्य आहे ते डब्बे वापरा बॉक्स वापरा जेणेकरून हे साहित्य दीर्घ काळापर्यंत मुलांसाठी वापरात येऊ शकत. पेटीतील डब्या साहित्याच्या संख्येवरून एका ह्याच्यामध्ये किती साहित्य बसू शकतं त्यानुसार आपण त्या पेटी डब्यावरती साहित्याचं नाव टाकावं आणि साहित्याचा क्रमांक टाकावा की अमुक क्रमांकापासून अमुक क्रमांक साहित्य या डब्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे किंवा या खोक्यामध्ये अमुक क्रमांकापासून अमुक क्रमांकाचं साहित्य ठेवण्यात आलेलं आहे
म्हणजे डब्यावर नाव असून आपल्याला ते साहित्य वापरात आणता येईल. सर पुढे त्याच्यामध्ये दिलेलं आहे की साधारणपणे तीन चार प्रकारचं साहित्य, तीन चार प्रकारचं साहित्य एका ठिकाणी ठेवावं, त्यावर मार्करपेनने साहित्याचं नाव लिहावं, साहित्य वापरून झाल्यास पुढे ठिकाणी परत आणून ठेवावं, साहित्य वापरताना अडचणी आल्यास, हे सगळ्यात महत्वाचं आहे की एवढे प्रशिक्षण होऊन सुद्धा किंवा प्रशिक्षणाचा सुद्धा काही मर्यादा असतात, या मर्यादा लक्षात घेता अजूनही बऱ्याच जणांना साहित्य वापरायच्या अडचणी येत असतील, तर आपल्या केंद्रातल्या ज्या गुरुजनांचं म्हणजे प्रशिक्षण झालेलं आहे त्या शिक्षकांच्या मार्फत किंवा बी आर सी मधले आपले जे विषय तज्ञ आहेत मंडळी यांच्या मार्फत आपण हे साहित्य किंवा केंद्रप्रमुख सरांमार्फत या साहित्याची माहिती करून घ्यावी. काही अडचण आल्या, समजा नाही समजलं, तर डायरेक्ट तुम्ही डायटला व्हिडिओ कॉल करू शकता आणि हे साहित्य दाखवू शकता, त्याचा वापर तुम्हाला सविस्तरपणे सांगण्यात येईल. अशा पद्धतीनं कृपया आपण हे करावं. अध्ययन स्तर उंचवण्यासाठी आणि दैनंदिन अध्ययन अध्यापन प्रभावी होण्यासाठी आपल्या ह्या सर्व साहित्याचा वापर प्रभावीपणे करता येतो, ते आपण करावं. सगळ्यात आणखी महत्वाचं तुम्हाला सांगावं असं वाटतं की या पेटीचं जे साहित्य आहे ते नमुन्या दाखल आहे. जर आपल्या वर्गातली विद्यार्थी संख्या जास्त असेल आणि ते जर साहित्य आपल्या वर्गात पुरणार नसेल तर आपण माउंट बोर्डचा किंवा हार बोर्डचा वापर किंवा तत्सम साधनाचा वापर करून आणखी साहित्य पूरक साहित्य बनवू शकतो. या सर्व बाबी आपण सर्वांनी लक्षात ठेवाव्या. सर्वांनी आज अगदी तब्बल आता किती वाजले, 3 वाजलेले आहेत. आता 10:30 पासून 3 पर्यंत आपण कंटिन्यू बसलेले आहात. पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करतो आणि हे साहित्य आपण सर्वांपर्यंत अगदी हार्टली पोहोचवावं आणि जपण्याबाबत सुद्धा अगदी हार्टली विनंती करावी अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि आता जर आपल्या काही शंका असतील तर आपल्यासोबत सन्माननीय डॉक्टर अदिती गिरी मॅडम, वरिष्ठ अधिवक्ता डायट वरून, आणि आज ज्यांनी ज्यांनी सुलभन केलं ते सन्माननीय शोभा माने मॅडम, मंगल डोंगरे मॅडम, बाबासाहेब इंगळे सर, प्रमोद खटके सर आपल्या सोबत आहेत. आणि खर तर आज दिग्दर्शकाची भूमिका काय असते हे आम्हाला लक्षात आलं. अगदी खुर्चीहून इकडे तिकडे न हलता सुद्धा आदरणीय आमचे मित्र सतीश सातपुते सर आणि नव्याने डायट मुरुड येथे साहेब म्हणून रुजू झालेले सन्माननीय गिरीश माने सर यांनी अतिशय उत्कृष्ट भूमिका आजच्या तंत्रज्ञानाची निभावली, त्याबद्दल त्यांचंही मनस्वी कौतुक आहे. त्यानंतर मी सर्व मित्रांना विनंती करतो की कृपया आपले काही प्रश्न असतील तर ते विचारावे, आदरणीय मॅडम आणि आपण त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. हो का, नाही लावते चालेल मॅडम, जाऊ दे, नको मॅडम जाऊ दे. आपल्याला अनम्यूट केलेलं आहे, तुम्हाला काही शंका असेल तर प्रत्यक्ष अनम्यूट करून बोला. सर नमस्कार. सर बोला. सर मी सूर्यवंशी एम पी सर बोलतोय, भोजराजनगर सुरवानपाळ शाळेतून. बोला सर. बोला. आपण जेव्हा शब्द स्तरात जेव्हा साहित्य वापरतो, आपण जेव्हा शब्द स्तरात जेव्हा साहित्य वापरतो तेव्हा ते अक्षर स्तरावरील विद्यार्थ्यांना शब्द स्तरावर घेऊन जाण्यासाठी आपण वापरतो असाच अर्थ त्याचा होईल का? आपण जेव्हा शब्द स्तरात जेव्हा साहित्य वापरतो तेव्हा आपण अक्षर स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी ते शब्द स्तरावर घेऊन जाण्यासाठी ते वापरतो साहित्य असाच त्याचा नेमका अर्थ होतो का? थोडं संभ्रमावस्था आहे माझी म्हणून म्हणतोय. हा मॅडम नमस्कार, मी सूर्यवंशी सर बोलतोय भोजरानगर शिरवानपाळ येथून. जेव्हा आपण शब्द स्तरात साहित्य वापरतो, शब्द अध्ययन स्तरावर ज्यावेळेस आपण साहित्य वापरतो त्यावेळी साहित्य अक्षर स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी आपण तो विद्यार्थी शब्द स्तरावर घेऊन जाण्यासाठी ते साहित्य वापरतो असंच आहे ना अर्थ त्याचा? हा
हाँ हाँ म्हणजे ते शब्द स्तरावरले साहित्य आपण अक्षर स्तरावर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण ते तो विद्यार्थी शब्द स्तरावर घेऊन जाण्यासाठी वापरतो असा अर्थ आहे त्याचा. हाँ थैंक यू मैडम. थैंक यू सर. हॅलो बाबू सर बोला. काही विचारायचे का प्रश्न? हॅलो कोळी सर. विजय कोळी. आमचं नाही जे वेळ. सर नमस्कार. सर नमस्कार. मला विचारायचे बघा प्रश्न विचारायचे मला एकच करायचं. पेटीचं साहित्याचं खूप सुंदर माहिती मिळाली. त्याच्यामध्ये भास्कराचार्य पेटी पुनश्च आपल्याला घेता येईल का? मिळेल का कुठे? हॅलो 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 सर बोला. सर बोला. सातपते साहेब का? हा बोला. हा मी राजेश सर बोलले वाडीहून. बोला बोला. तर पीडीएफ मिळाल तर सविस्तर चालेल का? चांगलं होईल. हॅलो तुला जरा रेंज नाही सर. हॅलो हॅलो हॅलो. हा रेंज नाही बरोबर सर इकडे. हॅलो सर. रेंज नाही रेंज इकडे. हॅलो सर. बोला कुणीतरी. रेंज नाही रेंज नाही म्हणून. हॅलो त्याची पुस्तिका आमच्याकडे उपलब्ध नाही. पुस्तिका मिळाली तर बरं होईल. कुठली पुस्तिका सर? गणित पेटी मधली सर. गणित पेटी मधली. गणित पेटी मध्ये पुस्तिका आहे सर ती? नाही सगळ्या गणित सगळ्या गणित पेटीमध्ये पुस्तिका आहे. त्यामुळे डायट उपलब्ध करून देण्याची गरज नाहीये. आपण त्या पेटी तुमच्याकडे नसेल तर सर जेरॉक्स तुम्ही कुणाकडे तरी करून घ्या. डायट कडनं नाही मिळणार. हॅलो हॅलो. नमस्कार. मी शेख अल्ला. मी शेख अल्ला बक्षी बोलतोय. नमस्ते. शेख अल्ला बक्षी बोलतोय. नमस्कार सर्वांना. बोला तुम्ही. नमस्कार म्हणलं. नमस्कार सर. जवळपास जवळपास खूप छान माहिती मिळाली. आमच्याकडे आहे पुस्तिका त्या पेटी. गणित पेटीमध्ये इंग्लिश पेटीमध्ये मराठी भाषेच्या पेटीमध्ये आहेत पुस्तिका निश्चितच. बरं मला एक प्रश्न असा विचारायचा होता. एका दिवसामध्ये हे कसं संपेल आपल्या ह्याच्यामध्ये शिक्षण परिषदेमध्ये एवढे विषय? तर एक मिनिट शेख सर. शेख सर मला एक सांगा. पीटी नवीन आली का आपल्याकडे? एक मिनिट शेख सर. नाही ना. पीटी नवीन आली का? नाही ना. नवीन नाही. पीटी जुनीच आहे. पीटी जुनीच आहे. ते हाताळलंय मी शेख सर. तुम्ही ऐका आता. ऐका आता. आपण सकाळपासून किती वाजता 11:30 पेटी सुरू झाली होती बरोबर आहे. त्यामध्ये आपण भास्कराचार्य पेटी पण घेतली आणि दुसरी ती पण पेटी घेतली. किती वेळात संपली? आता 3 वाजले बरोबर आहे. बरोबर बरोबर. 3:30 जिल्ह्यावर संपू शकते. आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? आपण एक मिनिट सर. केंद्र स्तरावर आपण 5 तासाची शिक्षण परिषद घेतो. बरोबर. 5 तासाची शिक्षण परिषद घ्या असं आपण बंधन करतो बरोबर आहे. बरोबर आहे. बोला साहेब. अहो इकडे रेंज नाही. आवाज ऐकूय ना. ऐका ना मग तुम्ही रेंज मध्ये या. थोडं ऐका काय बोलायले ते. काय बोलायले आम्ही? काय विचारायलो? काय बोलायलो? जरा तुम्ही सविस्तर ऐका सर. मध्ये मध्ये काही. हॅलो हॅलो. एक मिनिट. हा शेख सर. शेख सर त्या वेळेमध्ये पूर्ण होत आहे. त्या वेळेमध्ये ती पूर्ण पेटी घ्यायची. हॅलो. ठीक आहे. आणखी कोणाचा काही प्रॉब्लेम आहे का? हा हॅलो मॅडम.
ज्यांचं जे रेंज मध्ये आहे त्यांनी प्रश्न विचारा, जे रेंज मध्ये नाही त्यांनी प्रश्न विचारू नका, तडच येत नाही इकडं. हा कोणा कोणाला बोलायचंय? शेख सर तुमचा हात खाली करा आता. हा कोण बोलतय? हा मिठेवाड सर बोलतो मॅडम, मी जळकोटहून. हा बोला सर. हा मला एक प्रश्न विचारायचा मॅडम. हा बोला. जे संख्या तुला जे आहे त्याच्यावर गुणाकार जे सरांनी क्रिया सांगितली 4 × 3 = 12, तर ते 4 आणि 3 चे कार्ड मला व्यवस्थित दिसले नाहीत, ते कसे ठेवायचे आहेत आणि त्याच्यावर भागाकार वगैरे क्रिया कशी करता येते ते मला थोडं विचारायचं होतं. संख्या तुला ते थोडंसं मला समजलं नाही मॅडम. मारुती मारुती हे सांगणं शक्य आहे का तुम्हाला आता? हो सांगू शकतो. एकच मिनिट सांगतो. दिसतंय का? हा दिसतंय का बघा सर? आलं नाही बरं, त्याच्यामुळे विचारलोय. ऐकून ऐकून पण लक्षात येईल बघा. या संख्या बोलले दोन बाजूला 10 म्हणजे हो बदलायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 कळलं? याच पद्धतीने उजव्या बाजूला पण 10 पहिल्याच मूल्य 1, शेवटच्याच मूल्य 10 म्हणजे बदल्याच मूल्य लक्षात आलं तुमच्या? ओके. आता डाव्या बाजूला 4 × 3 असं म्हणजे चौथ्या क्रमांकाला 1 आणि तिसऱ्या क्रमांकाला 2 अशा पट्ट्या लावायच्या. लावल्या पट्ट्या त्यानंतर याचा किती येतो? 12 येतो. बरोबर. आता 12 दाखवण्यासाठी बरोबर आहे सर. हा हा. एक दशक आणि 2 सुटे असं तुम्हाला दाखवावं लागतं. तेव्हा हा कलर गुणाकाराची क्रिया, गुणाकाराची क्रिया 4 × 3 हे कार्ड 4 × 1, 3 × 1 ठेवायचं का सर? यस 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 सर. कार्ड होय होय. आणि सर थोडं भागाकाराचं एक उदाहरण सांगता का? भागाकाराचं सांगतो तुम्हाला. आता समजा तुम्हाला हे बघा, आता 18/6 असं दाखवायचंय. 18/6 बरोबर. 6 हो. तर तुम्ही दशक 1.8 एक किती झाले? 18 झाले. बरोबर आहे. आता 18/6 दाखवायचंय तर त्याचा भागाकार किती येतो? 3 येतो. बरोबर ना? हो. हा. 6 वरती 3 पट्ट्या लावाव्या लागतात तेव्हा ही बॅलन्स होतं सगळं. इकडं 1, 2, 3, 4, 5, 6 1, 2, 3, 4, 5, 6 6 वरती तुम्ही 3 पट्ट्या लावलात म्हणजे 18/6 बरोबर 3 पट्ट्या लावलात की त्याचं मूल्य म्हणजे 3000 किंवा असं सांगतो होतो. बरोबर आहे सर. बरोबर आहे. थँक्यू सर, एकदम व्यवस्थित समजलं सर. अतिशय अतिशय चांगलं समजलं सर. थँक्यू सर. धन्यवाद. हॅलो सर. 4 × 3 त्या ठिकाणी 4 × 3 = 7, 7 वर 1 कारण ती संकल्पना बरोबर दाखवेल ना? तुम्हाला गुणाकार दाखवण्यासाठी बॅलन्स करून दाखवावं लागतं सर. तुम्ही गुणाकार 7 ला लावलं तरी बॅलन्स होत आहे, परंतु आपल्याला 4 × 3 गुणाकार 12 दाखवत असल्यामुळे तुम्हाला इकडे पण दाखवावं लागतं व्यवस्थित. हा हा तेच बोलतो. ओके. बोला कांबळे सर. बोला. हा सर्वांना नमस्कार सर. अतिशय प्रशिक्षण उत्कृष्ट दर्जाचं झालं, आम्हाला खूप माहिती मिळाली. सर्वांना एकच विनंती आहे की आम्हाला फक्त त्याच्या पीडीएफ पाठवावे, आम्ही त्याच्या प्रती काढून घेतो. आपलं गणित पेटी आणि भाषा पेटीची पाठवतो. ओके सर. हा धन्यवाद सर्वांचे, खूप खूप धन्यवाद. झालं मॅडम सर. बोलू का? हा बोला विजू. बोला सर. नमस्कार सगळ्यांना. अगोदर टीमचं अभिनंदन. मी विशेष एक माहिती सुचवू इच्छितो. मागच्या वेळेस जे इंग्रजी पीटी साहित्याचं झालं त्यावेळेला आम्ही हे साहित्य 2 शिक्षकात एक वाटप केलं आणि वाटप केल्यानंतर कमी वेळेमध्ये सगळ्यांनी ते अभ्यास करायचं आणि त्या 2 किंवा 3 शिक्षकांनी मिळून तिथं समोर येऊन एकत्राचे साहित्य माहिती घेतली, त्याची माहिती सादरीकरण करायचं. त्यामुळे पूर्ण केंद्र संमेलन शांत आणि व्यवस्थितपणे झालं. तसंच ह्यावेळेस सुद्धा करता येईल आपल्याला आणि कमी वेळेमध्ये. आता प्रश्न जो होता आपल्याला एका दिवसात संपेल का, त्याचं हे उत्तर असू शकेल असं मला वाटतं. ठीक आहे. बोला सुरेश सर. बोलायचे का? नाही सर. नाही नाही. ओके. आपलं आपलं कौशल्य आहे म्हणलं ते.
आता कोळी सरने बोललेलं साहित्याचा वापर आणि साहित्याचं व्यवस्थापन या दोन गोष्टी प्रामुख्याने सगळ्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि या साहित्याचा वापर अध्ययन स्तरासाठी कसा करता येईल ते सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मॅडम बोला. मॅडम आवाज येतोय? अंजली मॅडम आवाज येतोय का? तर सर्वांचे पुनश्च एकदा धन्यवाद. हॅलो सर. हा सर, आजचं प्रशिक्षण खरोखरच खूप सुंदर झालं. तुम्ही सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्ड विषयी त्याच्याविषयी माहिती दिली. भास्कराचार्य पेटीचं एक खरोखरच आता शोधावी लागेल सर म्हटल्यासारखं साहित्य बऱ्याच ठिकाणी असलेलं ते आणि खरोखर ते किती उपयुक्त आहे सर हे नव्यानं आज पहिल्यांदा कळलं बरं का. खूप खूप धन्यवाद आणि सर्व टीमनं खूप खूप सुंदर अतिशय छान सादरीकरण केलं. ओके ठीक आहे धन्यवाद मॅडम. मॅडम बोला तुम्ही समारोप करा. मॅडम हॅलो. हा मॅडम बोला. सर्वांना परत एकदा नमस्कार. खर तर मागील 3.5 तासापासून आपण एकत्रित बसलोय. एकत्रित बसलोय ऑनलाईन प्लॅटफॉर्म असेल तरी आपण एका जागी बसून ही सगळी यंत्रणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मुलांच्या शिकण्यासाठी आहेत त्या आपण ऐकतोय समजून घेतोय आणि आपल्या सर्वांच्या अभिप्रायावरनं आणि प्रश्नावरनं असं वाटतंय की आपण बऱ्याचशा गोष्टी ह्या नव्यानं पाहायला लागलोय, नव्या दृष्टीनं पाहायला लागलो. खरं तर या लॉकडाऊनच्या पिरियडच्या नंतर आपल्याला नवीन दृष्टी चाललेली आहे म्हणायला हरकत नाही आणि आज आपण ती नवीन दृष्टी या पेटीच्या संदर्भात, गणित आणि मराठी पेटीच्या संदर्भात आपण आणली. भास्कराचार्य पेटी तर मग अशा आत्ता गौंड मॅडम म्हटल्याप्रमाणे कुठंतरी इकडे तिकडे साहित्य विखुरल्या गेले तर ते तशा प्रकारचं साहित्य एकत्र करून आपल्याला नक्कीच मुलांचा अध्ययनाचा स्तर त्याच सोबत जे आपलं महत्वाचं उद्दिष्ट आहे अध्ययनाचा स्तर म्हटल्यानंतर त्यामध्ये येलोज पण आला. आता आपण प्रत्येक वेळेस अपेक्षा करतो की आम्ही अध्ययन स्तर निश्चित करतो म्हणजे फक्त बेसिक गोष्टी निश्चित करतो पण एक लक्षात घेऊया मुलांचा अध्ययन स्तर निश्चित करतो बेसिक गोष्ट निश्चित करा म्हटलं आपण तिथं बेसिक करतो परंतु आज जेव्हा आपण सादरीकरण मराठीचं आमच्या शोभा माने मॅडम कडनं डोंगरे मॅडम कडनं त्याचसोबत गणिताचं बाबासाहेब इंगळे सरांकडनं कटके सरांकडनं आणि मारुती कदम सरांकडनं ऐकत होतो त्यावेळेस आपल्याला लक्षात आलं की आधी अध्ययन स्तर म्हणजे मूल ज्या स्टेपला आहे तो मग तो अगदी हायर लेवलला असेल तरी सुद्धा या साहित्यातनं सुद्धा मुलाला त्याच्यातनं पण पुढे घेऊन जाता येतं असंही साहित्य आहे. आपल्याकडे या साहित्य इतक्या उत्कृष्ट दर्जाचं साहित्य आहे फक्त आपण लॉकडाऊनचा पिरियड असेल किंवा काही कारण असतो आपण त्यापासून थोडस दूर गेलो. असं वाटतं की या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेच्या माध्यमानं परत एकदा ते साहित्य एकत्र आणूया त्यातनं मूल कसं शिकता येईल मूल ज्या आहे त्यातनं कसं पुढे घेऊन जाता येईल याचा आपण विचार करूया. हेच साहित्य नाही तर याच्या सोबतीला आपल्याकडे बालाचं साहित्य आहे याच्या सोबतीला आणखीन खूप काही साहित्य आहे याच्या सोबतीला आपल्याला गुगल बाबा आहे याच्या सोबतीला आपल्याकडं शाळेत असणारं शाळेच्या सभोवताली असणारं सगळं साहित्य आहे. फक्त आपण सर्वांनी मिळून विचार करायचा आहे की हे साहित्य किंवा इतर साहित्य बाहेर काढायचं आणि त्याच्या माध्यमानं माझं मूल कसं शिकेल मूल कसं गतीनं पुढे जाईल याचा विचार आपण नक्कीच सर्वजण करणार आहात. मला वाटतं या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये आपण जे 104 केंद्र आहेत त्यामध्ये आता जे तज्ज्ञ झाले तयार झालेत त्यांच्या माध्यमानं नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी पोहोचणार आहेत आणि नक्कीच लातूर जिल्ह्यामध्ये या सगळ्या साहित्याला किंवा या पेट्यांना कुठलंही कुलूप न दिसता
त्याचा वापर केलेला दिसावा ही अपेक्षा आहे. आणि आपल्याला एक गमतीची गोष्ट सांगायला नक्कीच आवडेल. हे साहित्य जर आपण एकदा वापरायला काढलं तर साहित्याची पेटी बसवता बसवता नाकेनऊ येते, कारण तेवढं साहित्य हे सुस्थितीत आपण बसवू शकत नाही. त्यामुळे एक लक्षात घ्या, ज्यांच्याकडं पेटीला नुसती जरी ही पेटी पॅक केलेली दिसली तिथं साहित्य वापरल्या गेलेलं नाही. त्यामुळे एक लक्षात घ्या, या साहित्य खालचं वरचं मधलं सगळं साहित्य बाहेर काढा. मग अशी माग ज्याप्रमाणे आपण साहित्याचं व्यवस्थापन सांगितलं तशा पद्धतीनं अगदी कमी खर्चामध्ये मांडणी करा. आणि जर ते शक्य नसेल तर आपल्याला परवडेल अशा पद्धतीनं मांडणी करा आणि याचा उपयोग करावा. हाच या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचा महत्वाचा उद्देश आहे. मला असं वाटतं की आपण सर्वजण याला नक्की आम्हाला प्रतिसाद द्याल, कारण आम्ही आपणासाठी साथ घालतोय. आपण प्रतिसाद देणार आहात आणि नक्कीच आपल्याकडं 24 आणि 25 तारखेला या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये हा विषय अगदी कानाकोपऱ्यात त्या शिक्षकापर्यंत, मुलांपर्यंत आणि पालकापर्यंत पोहोचेल ही अपेक्षा आपण सर्वांकडनं व्यक्त करते. परत एकदा आपण सर्वांचे मनपूर्वक सर्व पर्यवेक्षी यंत्रणा, केंद्र प्रमुख, साधन व्यक्ती, सर्व शिक्षक बंधू भगिनी, मुख्याध्यापक बंधू भगिनी, पालक सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच आमचे सर्व सुलभक, मराठीचे सुलभक डोंगरे मॅडम, माने मॅडम, तसेच गणिताचे सुलभक इंगळे सर, कटके सर, आमचे मारुती कदम सर, या सर्वांचेही मनपूर्वक आभार मानते. त्याचसोबत मगाशीपासनं अगदी 11 ते 10 वाजल्यापासनं आमची आयटीची टीम, त्यामध्ये आमचे सत्यजी सातपुते सर असतील, यांना आम्ही कधीही साथ घातली तर ते आमच्यासाठी तयारच असतात. आणि आमच्याकडे नव्याने रुजू झालेले गिरीश माने सर खरंच उत्साही माणूस आहे. असे दोनही उत्साही माणूस अगदी कॅमेरा आणि लॅपटॉप घेऊन अगदी सज्ज झालेले आहेत. आम्ही तरी पाणी वगैरे चहा पितोय, परंतु हे दोन व्यक्ती मात्र या जागेवरनं उठलेले नाही. खरं तर या सगळ्यांचा आपल्या सर्वांकडनं मनपूर्वक आभार मानूया. अशीच आपल्या सर्वांना या दोघांनी पण साथ द्यावी ही अपेक्षा व्यक्त करूया. तसेच डायटचे सन्माननीय प्राचार्य यांनीही आपल्याला शुभेच्छा दिले, त्यांचेही आपण आभार व्यक्त करूया. आणि आजची ही केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेची जिल्हास्तरीय पूर्व कार्यशाळा संपली असे मी जाहीर करते. धन्यवाद परत एकदा सर्वांचे.